नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन इयत्ता नववी या विषयातील जैव तंत्रज्ञानाची ओळख या पाठामधील जैव तंत्रज्ञान म्हणजे काय या घटकाची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी अर्थात जैव तंत्रज्ञान, तर नैसर्गिक गुणधर्मा व्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली आहे। लक्षात ठेवा, नैसर्गिक गुणधर्मा व्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या म्हणजे जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली आहे। मानवी फायद्याच्या उद्देशाने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला जैव तंत्रज्ञान असे म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रो, मानवी फायद्याच्या उद्देशाने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला जैव तंत्रज्ञान असं म्हणतात। या तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग व ऊती संवर्धन टिश्यू कल्चर या दोन्ही तंत्राचा समावेश होतो। तर जैव तंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी आणि ऊती संवर्धन या दोन्ही तंत्राचा उपयोग केला जातो। त्यांचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लस निर्मिती, जन्मजात रोगांचे निदान, इंद्रियांचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा कुरचा तयार करणे या क्षेत्रात होत आहे। तर विद्यार्थी मित्रो, जैव तंत्रज्ञान अर्थात बायोटेक्नॉलॉजी, तर सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला जैव तंत्रज्ञान असे म्हणतात। या तंत्रज्ञानाने नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती व प्राणी यांची उत्पत्ती करण्यात येत आहे। जैव तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन ही दोन तंत्रे वापरली जातात। त्याचबरोबर जैव तंत्रज्ञानाचा उपयोग हा नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लस निर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियांचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा खुर्च्या तयार करणे यासाठी जैव तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, जैव तंत्रज्ञान म्हणजेच काय? तर जैव तंत्रज्ञान म्हणजेच सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला जैव तंत्रज्ञान असं म्हणतात। जैव तंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी व ऊती संवर्धन ही दोन तंत्रे वापरली जातात। जैव तंत्रज्ञानाचा उपयोग नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लस निर्मिती, जन्मजात रोगाचे निदान, इंद्रियांचे रोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा व खुर्च्या तयार करण्यासाठी वापर केला जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ऊती संवर्धन अर्थात टिश्यू कल्चर, ऊती संवर्धन अर्थात टिश्यू कल्चर, तर चित्रातील बागेसारखी बाग तुमच्या घर शाळेभोवती फुलवायची आहे, त्यासाठी काय कराल, कोणकोणत्या पद्धतीने रोपे लावाल? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ऊती संवर्धन या पद्धतीनं आपण जर रोपांची लागवड केली तर मोठ्या प्रमाणावर रोपं जगतील, त्याचबरोबर पिकाचं उत्पादन, त्याद्वारे फळाचं उत्पादन ही वाढण्यास मदत होईल।
तर कोणत्या पद्धतीचा वापर केला जाईल याचा आपण पाहणार आहोत। तर इथं उती संवर्धन केळीची रोपे व त्यावर आधारित शेती या छायाचित्रामध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे। उती संवर्धन केळीची रोपे व त्यावर आधारित शेती, तर या ठिकाणी आपल्याला एकाच झाडावर दोन तीन वेगळ्या रंगाची त्याच जातीची फुले आलेली तुम्ही पाहिली असतील का? हे कसे काय शक्य होते? तर विद्यार्थी मित्रों, आपण एकाच झाडावर दोन तीन वेगवेगळ्या रंगाची फुलं आलेली पाहिली आहेत, हे वेगळं हे करणं कसं शक्य आहे? तर याची माहिती आपण घेणार आहोत। तर शेती बागायतीच्या संदर्भात आपण एक अत्याधुनिक तंत्र पाहूया। तर सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्यांच्या पेशी किंवा उतीची वाढ करणं या तंत्रालाच उती संवर्धन असं म्हटलं जातं। तर उती संवर्धनाचा तत्वाचा वापर करून आपल्याला एका झाडावर विविध रंगाची फुलं आलेली आपल्याला पाहता येईल। तर उती संवर्धन हे तत्व वापरून एका झाडावर विविध रंगाची फुलं पाहता येतील। तर सजीवांच्या शरीराबाहेर पोषक निर्जंतुक माध्यमात त्यांच्या पेशी किंवा उतीची वाढ करणं या तंत्राला उती संवर्धन म्हणतात। आजकाल उती संवर्धन तंत्रज्ञानाने एका पेशीपासून किंवा उतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो। उती संवर्धनासाठी आवश्यक पोषके व ऊर्जा पुरवणारे एखादे द्रवरूप स्थायुरूप किंवा आगारपासून तयार केलेले जेलीसारखे माध्यम वापरले जातात। तर उती संवर्धनासाठी आवश्यक पोषके व ऊर्जा पुरवणारे एखादे द्रवरूप स्थायुरूप किंवा आगारपासून तयार केलेले जेलीसारखे माध्यम वापरले जाते। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण उती संवर्धन म्हणजे काय, तर सजीवाच्या शरीराबाहेर पोषक निर्जंतुक माध्यमात त्यांच्या पेशी किंवा उतीची वाढ करणं या तंत्राला उती संवर्धन म्हणतात। उती संवर्धन तंत्रज्ञानाने एका पेशीपासून किंवा उतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो। अशा उती संवर्धनासाठी आवश्यक पोषके व ऊर्जा पुरवणारे एखादे द्रवरूप स्थायुरूप किंवा अगर जेलीसारखे माध्यम या ठिकाणी वापरले जाते। या ठिकाणी जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची तर काही संकेतस्थळ दिलेले आहेत, त्याचा वापर करून उती संवर्धन व इतर माहिती प्राप्त करून वर्गात सादरीकरण करायचे आहेत। निर्णया प्रकारच्या वेबसाईट दिलेल्या आहेत, त्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी मित्रो आपण उती संवर्धन कशा प्रकारे केलं जातं आणि त्या संदर्भात माहिती आपण संकलित करून ती वर्गात सादर करावायची आहे। तर पहिल्यांदा आपण या वेबसाईटच्या पत्त्यावर जाऊन तेथील माहिती संकलित करायची आहे आणि ती माहिती आपण वर्गात सादरीकरण करावयाची आहे। उती संवर्धनातील विविध प्रक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत, तर याची माहिती आपण पाहूया। तर या ठिकाणी प्राथमिक संस्कार, प्रजनन, विभाजन, बहुविभाजन करणे, खोडाचा किंवा मुळाचा मुलारंभ करणे, प्राथमिक द्वितीय काठिण्य करणं उती संवर्धनातील या विविध प्रक्रिया आहेत। प्राथमिक काठिण्यकरण आणि द्वितीय काठिकरण स्रोत ही वनस्पती वापरली जाते। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो उती संवर्धनातील विविध प्रक्रिया कोणकोणती आहेत ते पाहूया पुन्हा एकदा आपण। प्राथमिक संस्कार केले जातात, त्यानंतर प्राथमिक संस्कार करून त्याचं प्रजनन, विभाजन व बहुविभाजन घडवून आणलं जातं। त्यानंतर मुलारंभ करणे, त्याचबरोबर प्राथमिक आणि द्वितीय काठिण्यकरण करणं या उती संवर्धनातील महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत। तर प्रथमतः वनस्पतीचा स्रोत गंध घ्यायचा आहे, त्याच्यावर प्राथमिक संस्कार करायचे आहेत। प्राथमिक संस्कार केल्यानंतर त्याचं प्रजनन, विभाजन, बहुविभाजन होईल, मुलारंभ प्राप्त होईल आणि प्राथमिक काठिण्यकरण झाल्यानंतर द्वितीय काठिण्यकरण करणं आणि पुन्हा वनस्पतीच्या स्रोताचा वापर करून अशा प्रकारे उती संवर्धनातील विविध या ठिकाणी प्रक्रिया आहेत। त्यानंतर फेडरिक ओळख शास्त्रज्ञाची किंवा परिचय शास्त्रज्ञाचा यामध्ये आपण फेडरिक
बघा विद्यार्थी मित्रों, फ्रेडरिक कॅम्पियन स्टुअर्ट 1904 ते 1993 हे ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ होते. पेशी व ऊतीच्या शरीराबाहेर वाढ होऊ शकते ही त्यांनी सिद्ध केली. त्यासाठी त्यांनी गाजराच्या मुळातील पेशी वेगळ्या काढून प्रयोगशाळेत पोषक माध्यमात वाढवल्या व प्रत्येक पेशीमध्ये संपूर्ण वनस्पती निर्माण करण्याची क्षमता आहे हे सिद्ध केलं. तर विद्यार्थी मित्रों, फ्रेडरिक स्टुअर्ट यांनी बहुविधान करणे, तर बघा फ्रेडरिक स्टुअर्ट यांनी गाजराच्या मुळातील पेशी वेगळ्या काढून त्या प्रयोगशाळेत पोषक माध्यमातून वाढवल्या व या पेशीमध्ये संपूर्ण वनस्पती तयार करण्याची क्षमता असते हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. तर फ्रेडरिक स्टुअर्ट यांनी गाजराच्या मुळातील पेशींचा वापर केलेला आहे आणि प्रयोगशाळेत पोषक माध्यमातून त्या वाढवल्या आणि वाढवून संपूर्ण वनस्पती तयार करण्याची क्षमता असते हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपण जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनामध्ये झालेले जे बदल आहेत त्या बदलाविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पिकांच्या DNA मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण निर्माण केले जात आहेत. बहुधा असे वाण निसर्गात आढळत नाहीत, म्हणजेच नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातीमध्ये निर्णाळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात. तर जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात झालेला जो बदल आहे तो म्हणजेच पिकांच्या DNA मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारणा वाण निर्माण केले आहेत. तर जनुकीय सुधारणा पिकांच्या DNA मध्ये बदल करून जनुकीय सुधारणा घडून पिकांच्या विविध जाती निर्माण केल्या आहेत. विविध प्रकारचे वाण हे निर्माण केले आहेत, म्हणजेच नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात व या प्रजातीमध्ये निर्णाळे उपयुक्त गुणधर्म हे संकरित केले जातात. तर नवीन जात निर्माण करून त्यामध्ये निर्णाळे उपयुक्त गुणधर्म हे संकरित केले जातात. वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता, सातत्याने बदलणारे तापमान, ओले सुके दुष्काळ, बदलते हवामान हे सर्व वातावरणीय ताण काही नैसर्गिक जाती प्रजाती सहन करू शकत नाहीत, पण GM सुधारित प्रजाती मात्र यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढली जाते. तर विद्यार्थी मित्रों, सातत्याने बदलणारे तापमान, ओले सुके दुष्काळ, बदलते हवामान, वातावरणीय ताण सहन करण्याची नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत, म्हणून GM सुधारित प्रजाती यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढतात. तर GM सुधारित प्रजाती कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढतात. त्याचबरोबर तिसरा आहे उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकारक्षम करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये आढळण्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. तर उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. GM प्रजातीच्या बियाणामुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषण मूल्यात वाढ होते. तर अशा प्रकारे जैव तंत्रज्ञानामुळे शेती विकासामध्ये किंवा शेती व्यवस्थापनामध्ये झालेले जे बदल आहेत ते पुन्हा एकदा आपण पाहूया. जनुकीय सुधारित वाण म्हणजेच GMO हे पिकाच्या DNA मध्ये सतत बदल घडवून निर्माण केलेले आहे काय हे नैसर्गिकरित्या आढळत नाही, मात्र कृत्रिमरित्या निर्माण करून त्यात निर्णाळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात. काही नैसर्गिक प्रजाती वातावरणीय ताण सहन करू शकत नाहीत. GM सुधारित प्रजात मात्र कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून ठेवते. GM सुधारित प्रजाती उपद्रवी कीटक, जीवाणू, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करू शकतात, त्यामुळे जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर कमी केला जातो. GM प्रजातीच्या बियाणामुळे पिकांची नासाडी कमी होणे, त्यांच्या पोषण मूल्यात वाढ होणे, संपन्न पिकांची बियाणे तयार केल्याने दिवसेंदिवस त्यांच्या लागवडीचे प्रमाण जगभरात वाढत आहे. बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या या GM प्रजाती या उपलब्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रों, जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनामध्ये झालेला जो बदल आहे तो
पिकांच्या डीएनएमध्ये घडून जनिकीय सुधारणा घडवून आणलेली जात आहे. बहुधा असे वाहन निसर्गात आढळत नाहीत, पण त्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केले जातात आणि निराळे उपयुक्त गुणधर्म संकलित केले जातात. वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता असलेले पिकांचं उत्पादन घेणं शक्य झाले, कारण सातत्याने बदलणारे तापमान, ओले सुके, दुष्काळ, बदलती हवामान हे सर्व वातावरणीय ताण सहन करण्याची व नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत. पण जीएम सुधारित प्रजाती मात्र कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढतात. उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. जीएम प्रजातीच्या बियाणामुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषण मूल्यात वाढ होते. तर अशा प्रकारे जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनामध्ये जो बदल आहे तो बदल निर्माण झालेला आहे. तर अशा तऱ्हेने सर्व गुणसंपन्न पिकांची बियाणे निर्माण होत असल्याने जगभरातील शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणावर जीएम पिके ही घेत आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. उच्च उत्पादन पीक जाती, हाय येल्डिंग व्हरायटीज, केळी, मका, भात, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या जीएम प्रजाती उपलब्ध आहेत. यापैकी काहीमध्ये कीडरोधक जनुकांचे रोपण केले जाते. उदाहरणार्थ मका ची जात MCN810, MON86, बटाटा एम्प्लोरा, भात गोल्डन राईस, सोयाबीनमध्ये विद्यार्थी मित्रो विस्ट्यू गोल्ड, टोमॅटोमध्ये वैशाली, कापूसमध्ये बीटी कॉटन अशा तऱ्हेने उती संवर्धनाच्या माध्यमातून हरित क्रांती साध्य होते आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला पुरेसे अन्नधान्य उत्पादित करण्याचा प्रयत्न हा यशस्वी होत आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र सर्वगुण संपन्न अशा पिकांची बियाणे निर्माण करत असल्याने जगभरातील शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणावर जीएम पिकांची निवड करू लागलेला आहे. दिवसेंदिवस लागवडीचे क्षेत्रसुद्धा वाढलेले आहे. उच्च उत्पादन पीक जाती केळी, मका, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई यापैकी काही मध्ये कीडरोधक जनुकांचे रोपण केले जाते. उदाहरणार्थ मका, बटाटा, भात, सोयाबीन, टोमॅटो, कापूस यामध्ये जनुकांचे रोपण कीडरोधक रोपण केलं जातं. अशा तऱ्हेने उती संवर्धनाच्या माध्यमातून हरित क्रांती साध्य होत आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला पुरेसे अन्नधान्य उत्पादित करण्याचा प्रयत्न हा यशस्वी होत आहे. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे शेती व्यवस्थापनामध्ये उती संवर्धनाचा फायदा होत आहे. तर पुन्हा एकदा आपण पाहूया जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले जे बदल आहेत त्याची माहिती घेऊया. जनुकीय सुधारित वाहन म्हणजे GMO हे पिकांच्या DNA मध्ये बदल घडवून निर्माण केलेले वाहन आहे. हे नैसर्गिकरित्या आढळत नाही, मात्र कृत्रिमरित्या निसर्गात निर्माण करून निर्णय उपयुक्त गुणधर्म संकलित केले जातात. काही नैसर्गिक प्रजाती वातावरणीय ताण सहन करू शकत नाहीत. GM सुधारित प्रजाती मात्र कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून ठेवतात. GM सुधारित प्रजाती उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करू शकतात. त्यामुळे जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर कमी केला जातो. GM प्रजातीच्या बियाणामुळे पिकांची नासाडी कमी होते आणि त्यांच्या पोषण मूल्यात वाढ होते. सर्व गुणसंपन्न पिकांची बियाणे तयार केल्याने दिवसेंदिवस त्याच्या लागवडीचे प्रमाण जगभरात वाढले आहे. बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या GM प्रजाती उपलब्ध आहेत. तर काही प्रजातीमध्ये कीडरोधक जनुकांचे रोपण केले जाते. उदाहरणार्थ मका MON810, MON863, बटाटामध्ये एम्प्लोरा यांचं जनुकाचं रोपण केलं जातं. भातामध्ये गोल्डन राईस, सोयाबीनमध्ये विस्ट्यू गोल्ड, टोमॅटोमध्ये वैशाली, कापूसामध्ये बीटी कॉटन. तर अशा प्रकारे रोपण कीडरोधक रोपण जनुकांचं केलं जातं. उती संवर्धनाच्या माध्यमातून हरित क्रांती साध्य होत आहे. आपल्या देशाच्या अन्नधान्याचे उत्पादनसुद्धा
वाढले आहे। तर अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्रों जैव तंत्रज्ञान म्हणजे काय, ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया कोणत्या आहेत, ऊती संवर्धन म्हणजे काय आणि जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसाय पालनामध्ये झालेला जो बदल आहे या घटकाची या ठिकाणी चर्चा केलेली आहे। तर उद्याच्या तासाला येताना तुम्ही जैव तंत्रज्ञान म्हणजे काय सांगून जैव तंत्रज्ञानाचा उपयोग कोठे कोठे केला जातो या प्रश्नाचं उत्तर लिहून आणायचं आहे। त्याचबरोबर ऊती संवर्धनामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात, ऊती संवर्धन म्हणजे काय, त्याचबरोबर जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायामध्ये झालेला जो बदल आहे याची सविस्तर माहिती लिहून आणावयाची आहे। धन्यवाद।